आता बातमी जुन्नरमधून आहे. अजित पवारांच्या ताफ्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. पर्यटनविषयी बैठकीला भाजपला डावललं. भाजप जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके त्यामुळे आक्रमक झाले आहेत. त्यामुळे जुन्नरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा स्थानिक पातळीवरचा वाद हा चव्हाट्यावर आला. आशा बुचकेंसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान अजित पवारांना काळे झेंडे दाखवणाऱ्या आशा बुचके यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यानंतर त्यांना भोवळ आली. त्यांची चौकशी करण्यासाठी काँग्रेसचे सत्यशील शेरकर हे रुग्णालयात पोहोचले. जुन्नर विधानसभा लढण्यास इच्छुक असणारे सत्यशील शेरकर यांनी आशा बुचके यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांना उपचार घेण्याची विनंती केली. दरम्यान अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले. कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया. एक असं आहे तसं त्यांनी निदर्शनं करण्याची काहीच आवश्यकता नाही. हा पक्षाचा कार्यक्रम आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक वेळा भारतीय जनता पक्षाचे नेते येतात, मंत्री येतात. आम्ही कधी त्याच्यामध्ये आक्षेप घेत नाही. त्यामुळे अशा पैकीचं महायुतीच्या एकतेला गालबोट लावण्याचं काम कोण करत असेल तर त्यांना ताकीद वरिष्ठपातळीवरती मिळाली पाहिजे असं माझं स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीने जे काही झेंडे दाखवले काळे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांचा ज्या प्रकारे म्हणजे एक प्रकारे त्यांचा अवमानच केला आहे त्याचं उत्तर देवेंद्रजींनी द्यावं. देवेंद्रजींना महायुती टिकवायची आहे की नाही ते एकदा सांगावं. आणि जर आम्ही असा प्रकार देवेंद्रजींबद्दल केला असता किंवा भाजपच्या कोण्या वरिष्ठ नेत्यांबद्दल केला असता तर भाजपने तो खपून घेतला असता का हे सांगावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून भाजपच्या अशा अश्लाघ्य कृत्याचा मी जाहीर निषेध करतो. मला असं वाटतं नक्की त्या ठिकाणी काय झालं हे अजितदादांना माहिती आहे. कारण अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत, ते तिथे उत्तर देतील ना. मला असं वाटतं की ही एक स्टंटबाजी आहे. आणि दादा कोणीही आलं, नाव गाव जात धर्मपात काही विचारत, पक्षही विचारत नाही, ज्याचं येईल त्याची तक्रार ऐकून घेतात आणि प्रश्न सोडवतात. तिथे हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यामुळे असे स्टंटबाजीचे प्रकार मध्ये मध्ये होत राहणार आहे आणि आम्हाला ते त्याचा विश्वास वाटत नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.